भूमिपूजन सोहळा निमित्ताने या उरांच्या मतदार संघातील माझ्या राजकारणाच्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये साहेब मी एवढा निधी माझं 1 वर्ष झाले असेल पक्षप्रवेश करून साहेब, पण मी जे बालदी साहेबांचं जे काम पाहिलं आहे ह्या वर्षभरात एवढा विकास निधी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी हे पाहिलं नव्हतं। हे आपलं उरण आणि खालापूर तालुक्याच्या हे भाग्य आहे अशा आपल्याला आमदार लागलेत। ह्या आमदार साहेबांनी प्रत्येक गावागावामध्ये साहेबांचं काम आहे। साहेब गेल्या वर्षी ह्याच टायमाला तुम्ही आमच्या लोकांना शब्द दिला होता चव्हाण साहेबांनी आणि साहेबांनी। मी तुमच्याकडे मागणी केली होती माझ्या गारवड गावाला रस्ता पाहिजे साहेब, त्या गारवड गावाचं रस्त्याचं काम साहेबांनी पूर्णपणे फौज घेऊन मला त्यावेळेस एका पिक्चरचं डायलॉग आठवलं एक दिवसाचं CM त्या पद्धतीने साहेबांनी अख्खी फौज पाटा घेऊन गारवटवाडी आशाची पट्टी आणि त्या गारवटवाडीला साहेबांनी ज्या ठिकाणी व्हिजिट केली त्या 5 दिवसात न्याय देऊन त्यांच्या हातामध्ये फॉरेस्टची ऑर्डर आणि आता काम चालू आहे। साहेब तुमचं हे गारवट गाव आणि मी सदैव ऋणी असेल। साहेबांनी आज कालही एक दादांची मी पोस्ट बघितली की उरण आणि चौक असा जोडणारा 3200 करोडचा जो रस्ता साहेब तुम्ही जो मंजूर करून आमच्या ज्या चौक आणि ह्या भागाला जे नवी मुंबईचं जे स्वरूप तुम्ही प्राप्त करून देताय ही जनता तुम्हाला कधीच विसरणार नाही। साहेब एवढा मोठा निधी आज चौकवर ना मुंबईला जायला आम्ही 1 पाऊण तासात जाऊ असे 2 तास लागतात। साहेब तुमचेही आम्ही खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे। आज जे MMRDC कामांचं जे भूमिपूजन आहे ते आज मोपाड्या ठिकाणी 3 कोटीचं जे तळ्याचं सुशोभीकरण आहे साहेब, या मोपाड्याच्या जनतेला म्हणजे पहिल्यांदाच एवढा मोठा भरघस निधी हा मोपाड्या ग्रामपंचायतीला वासांबे ग्रामपंचायतीला तुम्ही दिलात आणि आज तिथे त्या कामाचं भूमिपूजन होत आहे। तसेच चौक मधल्या तलावाचं सुशोभीकरण असे कमीत कमी साहेब 110 करोडचे तुम्ही कामं आज सुशोभीकरण करताय। माझ्या इथल्या 68 कोयने गावाचं रस्ता आहे गटार आहेत तसेच खूप कामांचे रस्ते आहेत ते काय नाव असं एवढा वेळ नाही आहे सर्वांनाही बोलायचं आहे आधीच या कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे। साहेब तुमची विकासगंगा ही अशीच तालुक्यामध्ये उरणच्या मध्ये मी त्या दिवशी तुमच्या उरणला आलो साहेब मी एवढे चांगले रस्ते कधी बघितले नव्हते। मी याच्याही आधी आलो होतो पण काल जे 2 दिवसापूर्वी तुमच्या कार्यक्रमाला आलो साहेब ते हायवे बघितले आणि मी माझं मन भारावून गेलं बोला साहेबांनी उरणचा कायापालट केलेला आहे। तसेच आज या सर्व भूमिपूजनाचा जे समारंभ होत आहे आम्ही त्याचे साक्षीदार आहोत। साहेब तुम्ही असंच चांगलं काम कराल आणि आज आम्ही तुमचे सतत आभार राहू। जय हिंद जय महाराष्ट्र। खरं तर आजचा भूमिपूजन समारंभात जवळजवळ 100 कोटीच्या विकास कामांचं भूमिपूजन
उरणचे कार्यसम्राट आमदार श्री महेशजी बालदी साहेब यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी डिजिटल माध्यमांच्या द्वारे आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या वासांबे ग्रामपंचायतीची प्रथम नागरिक म्हणून या विभागामध्ये विकास कामांसाठी भरघोस असा निधी आपण देऊ केला त्यासाठी आमदार साहेब आपलं मी मनापासून आभार मानते. खरं तर कोट्यावधीचा निधी आणून लोकहित जनहित जोपासण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे. साहेबाज या विभागामध्ये ना भूतो ना भविष्य असा भरघोस निधी आणून आपण या विभागात नक्कीच विकासाची गंगा आणलेली आहे. आज देशात आज आपण बघत असतो की सर्व ठिकाणी विकास कामं आपल्या महायुतीच्या माध्यमातून होत आहेत. देशात आणि राज्याचा कारभार आज आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून विकासाची गंगा जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि आपण ते साक्षात पाहत आहोत. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत, त्यामध्ये आपल्या मतदारसंघात विकास कामांसाठी भरघोस असा निधी आणण्यासाठी आपल्या उरणचे जे आमदार आहेत महेशजी बालदी साहेब यांचा पहिल्या 10 आमदारांमध्ये त्यांचं स्थान आहे आणि त्यासाठी त्यांनी सातत्यानं ह्या कामाचा केलेला पाठपुरावा आणि सातत्यानं आपल्या विभागाचा चांगला नावारूपाला कसं येईल हे त्यांची असलेली कळकळ. आज जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे आमची वासांबे ग्रामपंचायत. जवळजवळ 55 ते 60 हजार लोकसंख्या असलेली आमची ही ग्रामपंचायत. माननीय महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे ह्या जेव्हा जिल्हा अध्यक्ष होत्या त्यावेळेस त्यांनी वासांबे ग्रामपंचायतीसाठी एक पाण्याची योजना प्रस्तावित केली होती. पुढे मंत्रालयामध्ये गेल्यानंतर त्याचा संपूर्ण पाठपुरावा हा आदरणीय आमदार महेशजी बालदी साहेब यांच्या माध्यमातून झाला आणि आज आपण बघतोय की जवळपास 22 कोटीची हरघर जलजीवन योजना ही ह्या ठिकाणी आज त्याचा भूमिपूजन समारंभ डिजिटल माध्यमांद्वारे इथे संपन्न झालाय. आणि साहेब नक्कीच माझ्या वासांबे ग्रामपंचायतीत काही वाडी वस्ती असतील, गावं असतील जी पाण्यापासून वंचित होती, ती गावं नक्कीच पाणीमुक्त किंवा त्यांना पाण्याचा पूर्ण लाभ या येत्या काळामध्ये मिळणार आहे आणि याचं सर्व श्रेय हे आदरणीय बालदी साहेबांना जातंय. आज बराच मोठा निधी आपण बघतोय की रस्ते विकासासाठी या ठिकाणी दिलेला दिसतोय. प्रत्येक विभागाचा विकास हा त्या विभागाला रस्ते कसे जोडलेले आहेत किंवा मुख्य महामार्ग किती तिथले सुंदर आहेत यावर अवलंबून असतं आणि त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपण आमच्या रायगड विभागाला झुकतं माप देऊन रायगड जिल्हा हा आपलाच जिल्हा आहे याप्रमाणे तुम्ही विकासाकडे लक्ष दिलं त्यासाठी मनापासून तुमचं मी या ठिकाणी आभार मानते. आज देश महासत्ता बनण्यासाठी वाटचाल करते. आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पाहिलेलं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते पूर्णत्वास नेण्यासाठी पूरक असे निर्णय आज राज्यातील महायुतीचे सरकार घेताना दिसते. त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून खूप चांगले निर्णय घेताना आपण सगळेजण पाहतोय. आज आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था ही जगात 5व्या नंबरपर्यंत त्यांनी पोहोचवून ठेवली आहे. आज दादांनी जो क्रांतिकारक निर्णय घेतला त्या निर्णयासोबत आम्ही सारेजण आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आज दादांनी जो महिलांसाठी 4थं धोरण ह्या सरकारच्या माध्यमातून आणलंय येत्या काळामध्ये जर जसं आपल्या पाल्याच्या पुढे त्याच्या वडिलांचं नाव असायचं तसंच येणाऱ्या काळामध्ये त्याच्या आईचं सुद्धा नाव त्या पाल्याच्या पुढे लागणार आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय संपूर्ण जनतेच्या हृदयात भिडणारा ऐतिहासिक निर्णय ह्या सरकारनं घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी मातृत्वाचा सन्मान होताना आपण इथे पाहतोय. आज आदितीताईंच्या माध्यमातून लेक लाडकी योजना असेल, गेल्याच महिन्यात आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातून अटल सेतूचं अनावरण असेल किंवा येऊ घातलेला आपला जो काही एअरपोर्ट आहे पनवेलच्या उरणच्या ठिकाणी तो असेल, जेणेकरून आपल्या विभागाला जास्तीत जास्त
चांगलं महत्त्व कसं येणार आहे आणि विकास कसा होणार हा एकच ध्येय आदरणीय बालदी साहेबांनी डोळ्यासमोर ठेवून आपल्या मतदारसंघाला, मला तर वाटते वासांबे मतदारसंघालाच उक्त माप देऊन जास्तीत जास्त विकास कामांवर निधी तुम्ही या ठिकाणी देऊ केलात. त्यामध्ये सगळ्यात मोठा निधी असेल तळ्याच्या सुशोभनीकरणासाठी 4 कोटीचा तब्बल निधी आपण साहेब दिलाय, मनापासून तुमचा धन्यवाद करते. आतापर्यंत जेवढे आमदार या उरण मतदारसंघामध्ये होऊन गेलेत त्यामध्ये सर्वात जास्त मोठा निधी आणण्याचं काम हे आदरणीय महेश बालदी साहेबांनी केलंय. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जातपात राजकारणा पलीकडे जाऊन आपण सर्व सामाजिक घटकांपर्यंत पोहोचून त्यांचा प्रश्न सोडवून त्यांना विकास कामं करून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करताय, त्यासाठी या व्यासपीठावरून साहेब आपलं मनापासून मी आभार मानेन. आज इतकी चांगली 100 कोटीची जवळजवळ विकास कामांची भूमिपूजन होताना आपण पाहतोय, खूप चांगली काम होत आहेत. आज आमच्या जनता विद्यालयामध्ये खूप सर्वसामान्य जनतेची आणि सर्वसामान्य लोकांची मुलं शिकत आहेत. आणि त्या ठिकाणी साहेब आपल्याला माहिती आहे की जो ग्राउंडचा विषय आहे, शाळेचा विषय आहे, तो कुठेतरी 50% मार्गी लागलेला आहे. पुढे येत्या काळामध्ये उरलेला विषय सुद्धा आपण मार्गी लावावा ही या व्यासपीठावरून सगळ्यांच्या मार्फत तुम्हाला मी विनंती करते. एवढी सगळी चांगली चांगली कामं होत असताना आमच्या वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बोरिवली गावाच्या जवळजवळ 150 मीटर एवढं जवळ एक बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प जो गोवंडीला नकोसा झाला होता तो इथे येऊ घातलाय. तो त्याला आमचा सर्व सरपंच किंवा सर्व नागरिक म्हणून आम्ही विरोध केलायच, पण तुम्ही सुद्धा कुठेतरी पाठपुरावा करावा आणि ह्या MIDC किंवा ह्या पंचक्रोशीत राहणाऱ्या सर्व नागरिकांना आपण साथ द्यावी एवढीच या व्यासपीठावरून विनंती करते. आणि खूप मोठा निधी दिल्याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद देते आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल व्यासपीठाचं मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. आणि साहेबांना ह्यापुढेही अशीच खूप खूप विकास कामं करण्यासाठी आपण सगळ्यांनी बळ द्यायचं आहे आणि एकजुटीने सगळ्यांनी कामाला लागायचं आहे एवढंच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये सातत्याने बघतोय उरण विधानसभा मतदारसंघामध्ये जी विकासाची गंगा आलेली आहे त्या विकासाच्या गंगेचं आपण सगळं स्वतःहून दर्शन घेतोय. अनेक प्रकारची कामं गेल्या प्रामुख्याने 7 वर्षामध्ये 14 विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला महेश शेटने विधानसभा लढवली आणि त्याच्यानंतर महेश शेटने पूर्ण विधानसभेमध्ये जे विकास कामं केली त्या विकास कामांच्या जोरावर ती विकास कामं बघितल्यानंतर अनेक जणांनी पक्ष प्रवेश केला. आणि या सगळ्यांच्या जोरावर 19 साली आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महेश बालदी साहेब हे विधानसभेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर जी विकासाची गंगा जी सुरू झाली ती थांबतच नाहीये. वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत आणि ही सातत्याने कामं त्याचं उद्घाटन असतील, भूमिपूजन असेल, दर महिन्याला चालू आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या नेतृत्वाला म्हणून मी मगाशी म्हटलं की विकास पुरुष गेल्या अनेक वर्षामध्ये उरण विधानसभेमध्ये जे आमदार झालेले आहेत त्या आमदारांनी जेवढ्या विकास कामं केली नसतील ती विकास कामं एकट्या या 5 वर्षामध्ये माननीय महेश शेटनी केलेली आहेत. आणि फक्त आमदार झाले म्हणून विकास कामं केली आणि त्याच्यापुरती एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता जिथे जिथे आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी गोर गरीब माझा जो मतदार आहे, माझा जो सहकारी आहे, त्या सहकाऱ्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला मदतीला जाणारा माणूस म्हणजे आपला स्वतःचा हक्काचा माणूस म्हणजे महेश शेठ बालदी आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे इरसालवाडीचं दुःखद घटना झाली आणि ती दुःखद घटना झाल्यानंतर त्यांना ज्या वेळेची समजली माननीय महाजन साहेब असतील आणि महेश जी असतील रात्री 1 वाजता इरसालवाडीला वरती गेले, चढले
आणि तिकडचे माझे सगळे बांधव ज्या दुःखामध्ये आहेत, हे भावना ज्या आहेत त्यांच्या मनातल्या, त्या आम्ही त्या दिवशी बघितल्या। कारण त्या घटना घडण्याच्या 10 दिवस अगोदर महेश त्या ठिकाणी गेले होते, त्या वाडीचं पुनर्वसन करायला पाहिजे, तिकडच्या युवकांशी संवाद साधला होता। महेश त्या दिवशी आम्हाला बोलत होते की माझ्या डोळ्यासमोर सगळे चित्र उभं राहतं, प्रत्येकाचा चेहरा उभा राहतोय। त्याच्यामुळे अशा सगळ्या सहकारी ज्या वेळेला अडचणी झाल्या, त्यावेळेला ती दुर्घटना घडली, रात्री भर पावसामध्ये 1-1.5 वाजता ती वाडी चढून घेतले, एवढं भावनात्मक होऊन महेश काम करतायत। आपण सगळ्यांनी वारंवार त्यांना साथ दिलेलीच आहे। आता तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, कारण आपला उशीरही झालेला आहे। इकडं गेल्या वेळेला आम्ही सावणे गाव आहे आपल्या बाजूलाच, इथे सावणे गावातली मोदी माळवाडी आहे, मोदी माळवाडी आहे, तिथे जायला अजिबात रस्ता नव्हता। आणि बांधवांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, त्या वाडीतला एक मुलगा जो आहे, आमचा बांधव आहे, त्या बांधवाला JNPT चा कॉल आला होता। JNPT सारखी नोकरी त्याला कॉल आला होता, पण तो कॉल त्याला 5 महिन्यानंतर मिळाला। का? तर त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता, पावसाळ्यामध्ये अक्षरशः कोणी जाऊ शकत नव्हतं। ती नदी जी आहे, तो नाला जो आहे, तो एवढा वाहत असतो की पुढे जायचं कसं हा प्रश्न होता। महेश शेठ ज्या वेळेला पहिल्यांदा गेले तिथे, त्यावेळेला त्या लोकांना सांगितलं का हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत असेल, मग तो फॉरेस्ट मधला असेल किंवा काही असेल, तो रस्ता मी बांधून देईन। आणि आता गेल्याच आठवड्यामध्ये त्या रस्त्याचं उद्घाटन आपण केलं। मगाशी सांगताना प्रवीण मोरेंनी पण सांगितलं की ज्या वेळेला माननीय चव्हाण साहेबांच्या उपस्थितीतच ज्या वेळेला चौकच्या कॉर्नरला मोठी सभा झाली, त्या सभेमध्ये प्रास्ताविक करताना प्रवीण मोरेंनी काही गोष्टी सांगितलेल्या होत्या, काही मागण्या केल्या होत्या। त्या मागण्या चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या दोन्ही आमदार साहेबांनी पाठपुरावा करून त्याही मागण्या पूर्ण केलेल्या आहेत। त्याच्यानंतर आत्ता आपल्या ताईंनी सांगितलं, मग तो वासंबे ग्रामपंचायत असेल, चौ ग्रामपंचायत असेल, ज्या ज्या ग्रामपंचायतींनी भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली तिकडच्या नागरिकांनी आपल्याला जास्तीत जास्त बहुमतांनी निवडून दिलेलं आहे, त्या ग्रामपंचायतीची कामं जी आहेत ती सगळीच्या सगळी कामं ही दोन्ही आमदारांच्या नेतृत्वाखाली ही चांगल्या पद्धतीने होत आहेत। त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या विकास कामं असतील, अनेक प्रकारच्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी या महेश बालदी साहेब या अत्यंत तळमळी करतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे मगाशी मी उल्लेख केला की 14 साली ज्या वेळेला निवडणूक लढवली, त्यावेळेला त्याच्यानंतर काही जणांनी पक्षप्रवेश केला। 19 आपण जास्तीत जास्त मताने निवडून आलो, आणि 19 निवडणूक झाल्यानंतर गेल्या 4.5 वर्षामध्ये मग पूर्णपणे सुधीर शेठ टोमरे असतील, प्रवीण मोरे असतील, त्याच्यानंतर इकडे आमचे ज्ञानेश्वर घरत असतील, तिकडे आमचे गावण साहेब असतील, सगळ्यांनी पक्षप्रवेशाची अक्षरशः रांग लागलेली आहे। जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद, मतदारसंघ, ग्रामपंचायती या भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत। त्याच्यामुळे पुढची जी निवडणूक आहे, ती पुढची निवडणूक आत्ता 19 मतदानापेक्षा अधिकाधिक मताधिक्याने नक्कीच आपण विजय होणार, एवढी आपण खात्री मिळतो आणि थांबतो। धन्यवाद। मित्रांनो, आज तुम्हाला आनंद होतोय तसा मलाही आनंद होतो की या ठिकाणी साहेब MMRDA कडून मिळालेल्या 50 कोटी रुपयाची कामं होत आहेत। मग मी अनेक वेळेला यांना सांगत होतो की ग्रामपंचायतींचा विकास हा कसा होणार, म्हणजे मला या वासंबे ग्रामपंचायतीमध्ये 24,000 लोक राहतात, या लोकांना ग्रामपंचायतीच्या दर्जातून यांना नगरपंचायत करणं हे आपलं कर्तव्य आहे, पण त्याला काहीतरी टेक्निकल इश्यूज आहेत, अजून त्या इश्यूजमध्ये आपण शिरलो नाही। पण जर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण झालं असेल, तर त्या लोकांना एक बगीचा असावा, विरंगुळ्याकरता काहीतरी ठिकाण असावं, गणपतीचा सुंदर घाट असावा, मध्ये गावामध्ये कारंजा असावा, बालोद्यान असावं, मुलांना फिरायला जागा असावी, ही किमान अपेक्षा का नाही घेऊ शकत। त्याच्यामुळे हे जेव्हा MMRDAचा निधी मिळाला, तेव्हा चव्हाण साहेब त्याच्यामध्ये फार मोठी हिस्ट्री आहे। एक मिनिटात सांगतो की जेव्हा मी हे प्रपोजल दिलं, तेव्हा MMRDAचे CEO मला म्हणाले की हे पैसे देता येत नाही, हे आम्ही फक्त मूलभूत सुविधांवर देतो, ते म्हणजे रस्त्यावर देतो। तेव्हा मी म्हटलं की साहेब
रस्त्यावर देतो, मला रस्त्या करता नको आहेत, मला तलाव सुशोभीकरण करायचे आहेत, गावांचा विविध विकास करायचा आहे, मला गावांमध्ये सभागृह बनवायचे आहेत, मला तलावांचं सुशोभीकरण करायचं आहे. ते म्हणाले आमच्या नॉर्म्समध्ये बसत नाही. असं आहे, थोडंफार आपणही जिद्दी आहोत. गेलो मुख्यमंत्र्यांकडे, सन्माननीय शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब मी तुम्ही मला निधी दिलाय 50 कोटी रुपये, तो मी लोक उपयोगी वापरतोय की नाही हे बघण्याचं काम या सीओंचं आहे. आणि आम्ही जर त्या पैशाचा अपव्यय समाजाच्या भल्याकरता करत असेल, MMR रिजनमधल्या नागरिकांच्या नागरीकरणाकरता करत असू, आणि मग मला सांगा या वासंबे ग्रामपंचायत असेल, चौक ग्रामपंचायत असेल, या नागरिकांची ही कामं तळ्यांची आणि सुशोभीकरणाची होणार कशी? या इथल्या लहान मुलांना बालोद्यान नको आहे का? इथल्या लोकांना ग्राउंड नको आहे का? इथल्या लोकांना हॉल नको आहे का? मुख्य आणि त्यांनी सीओला बोलवलं, सीओ म्हणाला कायदा तसा नाही. म्हणलं साहेब जर आपण कायदा बनवणाऱ्या मंडळाचे सदस्य म्हणून लोकांनी आपल्याला पाठवलं असेल तर हा कायदा तोडावा लागेल आणि मला हे तुम्हाला द्यावं लागेल. मी निश्चित सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं, अजितदादांचं आणि देवेंद्रजीचं अभिनंदन करीन, आभार मानीन की त्यांनी सांगितलं हा MMR रिजनमधल्या लोकांना जर रस्ता नसेल, त्यांना जर तलाव करायचा असेल तर हा नियम तोडावा लागेल. आणि साहेब MMRDA रेकॉर्ड बघून घ्या, हा पहिल्यांदा नियम आपल्याकरता मोडला गेला आणि तो समाजाकरता मोडला गेला आणि त्याचं भूमिपूजन तुमच्या हस्ते होतंय. संघर्षाशिवाय मजा नाही, सरळ मिळालं ना तर आनंद नाही, भांडून मिळालेलं असतं त्याला फार आनंद असतो. म्हणजे जसं की सरळ नाव दिवा पाटलांचं लागलं असतं एअरपोर्टला तर तुम्हाला आम्हाला आनंद नसता, पण आज आम्हाला निश्चित आनंद आहे, अभिमान आहे की त्या एअरपोर्टला दिवा पाटलांचं नाव मिळालं आणि या व्यासपीठावर बसलेल्या 50% लोकांनी त्याच्याकरता 2-2 आणि 3-3 केसेस घेतल्या. संघर्षातून जे मिळतं त्याचं समाधान मोठं असतं आणि हाय हे 50 कोटी MMRDA साहेब संघर्षातून आणले. तुम्ही इरसालवाडीचं बोललेत, प्रवीणजी मोरे तुम्ही जेव्हा सुधीरभाई आणि तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचं ठरवलं तेव्हा तुम्ही मला अट टाकलेली की हाशाच्या पट्टीचा रस्ता, गारबटवाडीचा रस्ता, तुम्ही अटींवर आलात कारण तुम्ही थकला होता. एवढे दिवस त्या लोकांना, त्या आदिवासी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण कसा करायचा हे आव्हान होतं. आणि मी न बघता सांगितलं आपण करू, ते कोणाच्या भरोशावर? चव्हाण साहेबांच्या भरोशावर. मग आपण एक 15-20 दिवसापूर्वी RFO घेऊन गेलो. मी चव्हाण साहेब सांगतो, इरसालवाडी परवडली पण ती हाशाची पट्टी परवडत नाही. माझ्यासोबत 6 अधिकारी होते, गेले पुढचे 4 दिवस घरी झोपून होते. ही एवढा स्लोप तिथे बघितला आणि आम्ही चालताना बेंडच चालत होतो 4 दिवस. पण मी फार कमी वेळा आपण साहेब या अशा कार्यक्रमामध्ये, पण पनवेलचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत कदम साहेब, निश्चित त्यांचा सन्मान करीन. मी त्यांना जाऊन आल्यानंतर सांगितलं की साहेब एकदा आयुष्यामध्ये तुम्ही डेप्युटी इंजिनियर म्हणून काम केलं असेल पण या अशा वाडीचा रस्ता बनवणं हा तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. साहेब सलाम आहे त्यांना. 8 दिवसामध्ये त्यांनी DPR बनवून दिला, पुण्याहून एजन्सी मांडली, कंटूर केला आणि हाशाच्या पट्टीला जाणारा DPR तयार झाला. आणि आता DFO आपण राहुल पाटीलजी त्यांचंही सन्मान करीन की त्यांनी मला सांगितलं मोदी माळ तुम्ही करून घ्या, आम्ही दुर्लक्ष करू. रस्ता बनवायला आपल्याला परवानगी मिळाली, दुर्लक्ष म्हणजे आपलं प्रपोजल चालू असतोपर्यंत तुम्ही करून घ्या, मला आता लक्षात आलं. त्याच्यानंतर हाशाच्या पट्टीचं साहेब 10 कोटी रुपये तुम्ही बजेटमध्ये दिलेत आत्ता मला. म्हणजे DPR तयार झाला 10 दिवसात, 15व्या दिवशी मला माझी यादी गेली, त्याच्यामध्ये DPR करता पैसे आले. प्रवीणजी निश्चित सांगतो, गारबाटवाडीचं तर आपल्याला मिळालंच, त्यांच्या नागरिकांचेही मला मेसेज आले की साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळलात. निश्चित आपला शब्द या व्यासपीठावर असलेल्या आपल्या सर्व नेतृत्वांच्या भरोशावर आपण देतो आणि त्याचा पाठलाग आपण करत असतो. आणि त्याच्यामुळे यश, लोकांचा आशीर्वाद, जर माझं स्वतःचं घर बनायचं नसेल आणि एखाद्या कामामध्ये तुमचा वैयक्तिक स्वार्थ नसेल तर निश्चित परमेश्वर त्याला यश देतो हे मी आजपर्यंत बघितलेलं आहे. मी जेव्हा गेल्या वेळेला उभा राहिलेलो तेव्हा तुम्हाला आश्वासित केलेलं की निश्चित काळजी करू नका, 5000 कोटी रुपये तरी तुमच्या या मतदारसंघात आणीन. फार जणांना कुत्सित हास्य होत होतं की कुठून आणतील 5000 कोटी. साहेब 2.5 वर्ष गेले त्या दलिंद्रांच्या सरकारमध्ये, ज्यांनी काही केलं नाही
टीका करण्याचं व्यासपीठ नाही, पण गेल्या 5 वर्ष जे सत्तेमध्ये आमदार होतं त्यांनी दाखवावं की एका तरी वाडीचा रस्ता बनवला, 10 तरी घरकुलं एक्स्ट्रा आणली, काही आणलं नाही साहेब. का तेव्हा वाडी नव्हती, का तेव्हा त्यांना वाड्या दिसत नव्हत्या, पण करण्याची राजकीय इच्छाशक्तीची गरज होती. आणि आशाच्या पट्टीत जाणारा पहिला आमदार होतो, इरसालवाडीत जाणारा पहिला आमदार होतो, कारण या समाजाचं काहीतरी माझ्या पूर्वजांनी बाकी ठेवलं म्हणून तो समाज मागे आहे हे मानणारी तळमळ करणारी शिकवण आपल्याकडे आहे आणि ते या पक्षाने दिली आहे म्हणून आपण तिथे जातो. आणि त्या समाजाकरता जे जे करू ते कमी आहे. मग जर 21व्या शतकामध्ये देश चंद्रावर जात असेल आणि माझ्या आशाच्या पट्टीत जाण्याकरता रस्ता नसेल, मी त्या दिवशी गेलो त्या लोकांनी दिवाळी मनवली, मला अजून आठवत आहे की मी त्यांना विचारलं की पावसाळ्यामध्ये काय होतं, कोणी बोलले नाही. परत विचारलं बाबा पावसाळ्यात आजारी पडला तर काय झालं, एवढे 300 लोक राहतायत म्हणजे साधारण 450-500 लोकांची वस्ती आहे भाई. त्यांनी सांगितलं पावसाळ्यामध्ये आजारी पडलं, डिलिव्हरी असेल तर त्या महिलेला चादरीमध्ये चादरीची झोळी करून त्यांना खाली उतरावं लागतं. हे दुर्दैव 21व्या शतकात ज्या समाजाला ज्यांनी दिलं त्यांचं काय करावं हा विचार आहे. पण आपल्याला आपली कटिबद्धता त्या शेवटच्या माणसाची आहे आणि आपण त्यांना निश्चित येत्या 1 वर्षामध्ये घर रस्ता देणार हा आपला शब्द आहे. आणि एकदा रस्ता दिल्यानंतर बाकीच्या गोष्टी देतील. मला माहिती आहे की आमच्या माडभुवनच्या भाई आज आपल्याला ज्ञानेश्वर भाई आपल्याला तो कार्यक्रम करायचा होता. मी या ठिकाणी पनवेलचे प्रांत राहुल मुंडके आणि MIDC चे आरो थिटे साहेबांचं निश्चित अभिनंदन करी की ज्यांनी त्या माडभुवनच्या 97 प्लॉटचं प्लॅनिंग केलं, MIDC ने त्याला मंजुरी दिली. आज मला सांकेतिक त्यांना पत्र द्यायची होती पण मी मुंबईत एका कार्यक्रमाकरता अडकलो त्याच्यामुळे आज ती पत्र दिली नाही, नाहीतर निश्चित त्यांना दिली असती. पण तुम्हाला आज या ठिकाणी शब्द देतो की त्यांचे 97 प्लॉट हे आपण या ठिकाणी दिले त्या वाडीजवळ. त्यांचं काम येत्या 8 दिवसामध्ये त्यांना प्रत्यक्ष पत्र देऊन आज आचारसंहितेच्या अगोदर 97 प्लॉट त्यांना MIDC चे मिळतील. 2-2 गुंठ्याचे प्लॉट त्याचं प्लॅनिंग पूर्ण झालंय. त्यांची लॉटरी काढू 97 जणांची आणि त्यांना प्लॉट देऊ हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो साहेब. हे मग अनेक जण मला सांगतात की एवढा महाग प्लॉट आहे MIDC देखा, प्लॉटची किंमत गुंठ्याची 5 लाख आहे, 7 लाख आहे, 10 लाख आहे. आम्हाला 10 लाखाचं आणि 5 लाखाचं घेणं देणं नाही. त्या वाडीवाल्यांना आपण शब्द दिला होता की 97 जणांचं पुनर्वसन खाली करू आणि ते आपण योग्य वेळेत करतोय. मला पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे आणि या सरकारचं अभिनंदन करायचं आहे, विशेष करून MIDC चे मंत्री, आमचे पालकमंत्री, उद्योग मंत्री उदय सावंतजींचं अभिनंदन करीन की त्यांनी एका झटक्यात एका बोर्डामध्ये आम्हाला ती मंजुरी दिली. 10 एकर जागा त्या माडभुवनच्या माझ्या आदिवासी बांधवांना मिळणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाली आहे, येत्या 15 दिवसामध्ये त्यांची पत्र आपण देऊ. मला उमाताईंनी सांगितलं डॉक्टर आले तिथे, मला प्रेशर आहे. जनता विद्यालयाचं काम 50% ग्राउंड आणि बिल्डिंगचं आहे. संदीप शेठ आपणही त्याचा अनेक वेळा पाठपुरावा केला, पूर्ण कमिटीने पाठपुरावा केला. त्याचं ग्राउंड करता पैसे कमी झालेले आहेत, फक्त बिल्डिंग आणि ग्राउंडचं कंबाईन झाल्यामुळे त्याच्यात थोडं लफड आहे. आता एका बोर्डामध्ये गेलं ग्राउंड वेगळं झालं तर ग्राउंडचे आपण पैसे भरून घेऊ आणि बिल्डिंग करताही जो MIDC चा टॅक्स आहे तो येत्या काळामध्ये डॉक्टर जबाबदारी आपली आहे. जनता विद्यालय आपलं आहे, आपण इथले आमदार आहोत, तुम्ही काळजी करू नका, हात जोडायची गरज नाही. तुम्हाला पाया पडण्याचं वय आमचं आहे आणि पण हे काम करून देण्याची जबाबदारी या व्यासपीठावरून मी तुम्हाला देतो. निश्चित येत्या काळामध्ये आपण पूर्ण करू. मला माहिती आहे सुरेशभाई तुमच्या मनामध्ये ते बोरिवलीचा असलेला कचरा प्रकल्प, काळजी करू नका. ज्यांनी ज्यांनी झकललंय आपल्या इथे ते पडून देणार नाही. त्याच्याकरता वाटतील ते जे करायला लागेल ते करूया, पण तो प्रकल्प जनहिताचा नसेल तर तो इथे होणार नाही हा आहे. या ठिकाणी शब्द देतो. आपण सर्व एकत्र आहोत, एक मुखाने त्याचे विरोध करू, एकदा बघून घेऊया. लोकांनी जेवढा मोठा राक्षस केलाय तेवढा आहे का छोटा आहे. एकदा तुम्ही आम्ही सर्व त्या भागातले सर्व प्रमुख लोक बसूया, त्याचा अभ्यास करूया आणि निश्चित 1% त्याच्यात प्रॉब्लेम असेल तर तो या ठिकाणी घ्यायचा नाही. हे तुम्हाला मी घेऊन गेलो उदय सावंतांकडे, आपण तो ढकलतोय, तो निश्चित येत्या काळामध्ये ढकलून घेऊ. म्हणजे आपल्या इथे होऊन देणार नाही हा या ठिकाणी शब्द देतो. मित्रांनो, गडकरी साहेबांनी मला 3,500 कोटी रुपयाचा रस्ता दिला आणि परवाच त्याचं NH डिक्लरेशन झालं.
कोणी नॅशनल हायवेच्या याच्यावर घेऊन जा, नाही तर या टी व्हीवर मी 348B असं काहीतरी त्याचं नाव आहे नवीन हायवेचं. 3500 कोटी रुपयाचा रस्ता आणि त्याला 1500 कोटी रुपयाचा लँड ॲक्विशन, असं करत माझी जबाबदारी 5000 कोटीची पूर्ण झाली. तो रस्ता झाल्यानंतर या विभागाचं काय कायापलट होणार आहे ते येणारा काळच समजेल. कारण मी तुम्हाला जेव्हा सांगत होतो हा रस्ता करू करू तेव्हा विरोधकांना फार वाटत होतं की कसं करतील, पण आता त्याचा DPR झाला, रस्ता झाला, टेंडर झालं आणि त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष बांधकाम हे येत्या 6-8 महिन्यामध्ये लँड ॲक्विशन झाल्यानंतर पूर्ण होईल. हा रस्ता इथून गेल्यानंतर चिरनेरच्या टनेलमधून सरळ अटल सेतूजवळ निघेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की यानंतर मोपाडावाल्यांना मुंबईला जायचं असेल तर शेडूंग टोल नाका नको, मॅकडोनाल्ड नको, वाशी नाही, सायन नाही. हे जेव्हा आम्ही उरणात सांगत होतो तेव्हा लोक वेड्यात काढत होती, पण हल्ली आमची उरणची लोक चॉकलेट बर्फी खायला किंवा आईस्क्रीम खायला संध्याकाळी पण प्रशांत शेठ मुंबईला जातात, कारण फक्त 40 मिनिटात उरण पोचतं. आम्ही बोटीनी जायचं का नाही विचार करतो पण गाडीने लवकर जातं. त्याच्यामुळे हे अटल सेतू, ही जी कामं आहेत मोठी, ही ज्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्यांनी केलं, निश्चित या विभागाचा कायापालट केलाय. आणि हा एक रस्ता जर इथून झाला तर माझा इथला तरुण JNPTशी संपर्क साधेल, मुंबईपर्यंत जाईल, 1 तासामध्ये इथून मुंबईचं अंतर होईल आणि कंपॅरेटिव्हली थोडा मागास असलेला हा भाग हा निश्चित प्रमुख शहरांशी मुंबईशी जोडला जाईल, याचा निश्चित आनंद आपल्याला आहे. आणि येत्या काळामध्ये निधीची कमी नाही. तुम्हाला मी आजही माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना विश्वासाने सांगतो की समाजाकरता जे जे करावं लागेल ते करूया, निधींची कमी नाही, इच्छा राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. आणि आम्ही जर सांगत असू चव्हाण साहेब आमचे आहेत, गिरीश महाजन साहेब आमचे आहेत, हे आमचे आहेत, आणि त्याचा जर उपयोग या समाजाला होत नसेल तर या ओळखींचा आणि आमच्या ते असलेल्या आमच्या लीडरशिपचा उपयोग नाही हे मानणारे आपण कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये साहेब गावातली ग्रामपंचायतीतले सदस्य आले काय आले का मी सांगतो, ते गावात काय कामं करायची आहेत. आपल्याला काय गिरीश भाऊंचा एक कोंबडा म्हणजे 50 लाख रुपये मिळतात आणि गिरीश भाऊंनी व्यासपीठावर सांगितलंय जे आणशील ते करू, आपल्याला एवढाच शब्द पाहिजे होता. गिरीश भाऊ आहेत, चव्हाण साहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा आहेत, या सर्वांचा उपयोग आपण या समाजाकरता करूया. आणि ही लोक जी एवढी जमत आहेत ती त्या अपेक्षेने जमत आहेत की आमचा काहीतरी विकास होईल. मी पत्रकारांना सांगतो की साहेब गेल्या 5 वर्षामधला आमदारही सत्तेतला आमदार होता, त्यांनी केलेलं एक काम जे स्मरणात राहील ते दाखवा. त्यांच्या गेल्या वेळचं पुस्तक वाचा ते काय कामं केली. बेंजो दिलेलं लिहिलेलं आहे साहेब, 35,000 रुपये आदिवासींना बेंजो वाजवायला दिलं, पुस्तक छापलेलं आहे माझ्याकडे अजून. म्हणजे आमदारांची कामं बेंजो देणं हे आहे का काय, एकही काम दाखवा. मला मी तर सांगू शकतो की घारापुरीची लाईट आली त्याच्यात खारीचा वाटा महेश बालदींचा आहे, उरण पनवेल रस्ता आला 8 लेन त्याच्यामध्ये ते 3500 कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये माझा वाटा आहे, हा नवीन रस्ता आणला याच्यामध्ये निश्चित नेतृत्वाने साथ दिली असेल पण प्रयत्न आम्ही केले. या आधीच्या आमदारांना एकदा पत्रकारांनी कधीतरी विचारा की तुम्ही 5 वर्ष सत्तेतले आमदार होते, किती निधी आणलात आणि कुठे दिलात तेवढं सांगा ना आम्हाला. आम्ही तर एका उरण नगर परिषदेकरता मी 1,250 कोटी रुपये निधी आणला. मी तुम्हाला चव्हाण साहेब पहिले परवा म्हणजे उरणचा करंजा जेटी हे तुम्ही जेव्हा फिशरीजचे MMDचे मंत्री होता तेव्हा आपण 150 कोटी रुपयाची मच्छीमार जेटी मंजूर केली, त्याच्याकरता अधिकचे 123 कोटी रुपये लागत होते. मी फिशरीजकडून प्रस्ताव बनवला, आजही मी त्याच्याकरता होतो, परवाही मी त्याच्याकरता गेलो होतो. मी अजितदादांना सांगितलं की दादा हे बंदर पूर्ण होण्याकरता 123 कोटी रुपये लागतात आणि फक्त गेल्या आठवड्यामध्ये 3 दिवस न गेल्यामुळे त्यांच्या अर्थ खात्यांनी रिमार्क मारला की यातले 50 कोटी केंद्र शासनाकडे मागावे आणि 50 कोटी रुपये मग आल्यानंतर केंद्राचं आल्यानंतर बघू. मी दादांना भेटलो, दादांना विनंती केली की दादा हे 123 कोटी रुपये नसतील तर माझा हे बंदर उपयोगच नाही. मला निश्चित अभिमान आणि गर्व आहे अजितदादांचा की त्यांनी मला सांगितलं महेश हे 123 कोटी रुपये राज्य शासनानेच द्यायला पाहिजेत, नाहीतर हे बंदर उपयोगाचं नाही, प्रस्ताव घेऊन या मी लगेच करून देतो, हा विश्वास आहे. आणि मला ते 123 कोटी रुपये करंजा बंदराकरता अजितदादांनी दिले, निश्चित अभिनंदनास्पद गोष्ट. अहो 100-100 कोटी 150 कोटी रुपये आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा
त्या नेतृत्वाचा विश्वासही तुमच्याकडे पाहिजे की तुम्ही जे करताय ते समाज उपयोगी आहे, तुम्ही जे करताय ते समाजाच्या शेवटच्या माणसाचा उत्थान तुम्ही करणार आहात हा विश्वास आत्तापर्यंत आहे, म्हणून आपण या सर्व गोष्टी करतोय. उमाताई, तुम्ही सांगितलं जलजीवन मिशनचं काम स्लो आहे, आपल्याला ते काम आपल्या सर्वांची जबाबदारी आहे व्यासपीठाची ती वेळेवर करायची, आणि निश्चित येत्या काळामध्ये या सर्व जलजीवन मिशनच्या मागे मी जिल्हा परिषद सीओंसोबत पनवेलला फार मोठी बैठक घेतली होती, तेव्हा 5-25 कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झाले होते. यंदा बारचार्ट प्रमाणे जे काम नसेल ते जिल्हा परिषदेच्या सीओना इथे बोलवून आपण खालापुरातल्या सर्व आपल्या मतदारसंघातल्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा लवकरात लवकर घेऊ हा मी तुम्हाला शब्द देतो. या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि तुम्ही असे जमलात आणि असा आशीर्वाद दिला नेतृत्वासमोर, तर निश्चित काम करण्याची हौस वाढते. आपण येत्या काळामध्ये लोकसभेची आचारसंहिता 8-10 दिवसामध्ये लागणार आहे. या देशामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहे त्याच्यात शंका नाही आहे. या देशातले सर्व प्रॉब्लेम देशाच्या समुद्र साता समुद्रापलीकडे ज्यांनी या देशाचं नाव उज्ज्वल केलं त्या नरेंद्र मोदींचे हात बळकट आपण सर्वच करणार आहोत, पण येत्या काळामध्ये आपण मोदींना जास्तीत जास्त मतं या विभागातून कसं देऊ आणि 21व्या शतकातला माझं बदलता भारत त्याच्याकरता मोदींना पंतप्रधान करण्याकरता असलेलं माझं समर्पण हे येत्या काळामध्ये गरजेचं आहे, ते आपण कराल हा विश्वास माझ्या मनात आहे. आणि असाच आशीर्वाद पुन्हा राहून द्या येत्या काळामध्ये याच्याहून मोठी भूमिपूजन करू हा विश्वास या ठिकाणी देतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सगळ्यात आधी या भव्य अशा विकास कामांच्या यात्रेबद्दल आमदार महेश बालदीजी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला या प्रचंड विकास कामांच्या सुरुवातीबद्दल मनापासून धन्यवाद देखील देतो. खरं तर रसायनी या नावानं झालेला हा परिसर की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती एका काळामध्ये आल्या, पण औद्योगिक वसाहती आली आणि त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्यानं या परिसरामधल्या कारखाने हळूहळू बंद पडले, मोठे मोठे कारखाने बंद झाले आणि त्यानंतर आता या परिसरामध्ये उद्योग उभा राहतोय की नाही, पूर्वीची या परिसराची जी शान होती ती टिकते की नाही असा या परिसराच्या मध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. पण मला वाटतं की 2009 साली या उरण विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली आहे, पण 2009 सालापासून या मतदारसंघामध्ये विकास काय असतो हे कळायला 2022 सालाचा चव्हाणसाहेब 30 जून यावा लागला की त्या 30 जूनला एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून जो अखंडपणानं या मतदारसंघानं विकासाचा जो ट्रॅक बदलला आहे आणि खडखड खडखड एखाद्या या ठिकाणी रेल्वेनं रूळ बदलावेत तशा पद्धतीनं या मतदारसंघानं विकासाच्या ट्रॅकवरती जोरदार धावायला सुरुवात केलेली आहे आणि पाहता पाहता हजारो कोटींची कामं या मतदारसंघामध्ये होताना दिसत आहेत. मी आमदार महेश बालदीजी तुमचं यासाठी मनापासून अभिनंदन करतो. या परिसरापासून जेएनपीटीला जोडणारा जो 3500 कोटीचा महामार्ग आहे तो खऱ्या अर्थानं या पुढच्या कालावधीमध्ये या परिसराचं गतवैभव हे प्राप्त करून देईल आणि या मोहपाडा चौक परिसराला सोन्याची झळाळी प्राप्त करून देईल इतकं परिवर्तन त्या एका रस्त्याच्या माध्यमातून या सगळ्या परिसराचं होणार आहे. कारण जेएनपीटीसारखं पोर्ट की जिथे 4 पोर्ट आहेत ते जोडले जातील, मुंबईला जाणारा रस्ता हा हकेच्या अंतरावरती येणार आहे आणि या सगळ्यामुळे या परिसरामध्ये पनवेलपासून ते खोपोलीपर्यंतचा रस्ता की ज्याचा एक्सप्रेस हायवे झाल्यामुळे त्यातला पूर्ण बदल झाला येणाऱ्या कालावधीमध्ये, तशा पद्धतीचे सर्व उद्योग हे या आपल्याला चौकपासून ते पागोटे जेएनपीटीपर्यंतच्या रस्त्यापर्यंत झालेले पाहायला मिळणार आहे. या परिसरामध्ये राहणारे शेतकरी असू द्यात, कामगार असू द्यात, या सगळ्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी जी राहायला आली
वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या अडचणी या आपल्याला भेडसावायला लागल्या. मला आनंद आहे की महेश बालदीजी यांनी जशा पद्धतीनं उरण तालुका, पनवेल तालुका, खालापूर तालुका एक एक हे प्रश्न हाताळायला सुरुवात केली आहे. ती पाहता मग तो आदिवासी भाग असू द्या, ग्रामीण भागातला असू द्या किंवा शहरांमधला असू द्या, प्रत्येकाच्या समस्या या माझ्या समस्या आहेत, या माझ्या अडचणी आहेत असं मानून आमदार महेश बालदीजी सातत्यानं काम करत असताना दिसतात. ज्यावेळेला ते या मतदारसंघामध्ये फिरत असतात त्यावेळेला हा प्रश्न मी मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये कुठे सोडून घेऊ शकतो हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये घुटमळत असतो. आणि मुंबईमधल्या विधानसभेमध्ये ज्यावेळेला ते बसलेले असतात, दिल्लीमध्ये एखाद्या प्रकल्पाच्या बैठकीमध्ये बसले असतात, तेव्हा तिथे चालणारा जो विषय आहे त्याचा मी माझ्या मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीचा प्रकल्प कसा आणू शकेन याचा विचार आमदार म्हणून महेश बालदी सातत्यानं करत असतात. आणि त्यामुळे महेश तुम्ही सांगितलं की आधीच्या आमदारांना का जमलं नाही, कारण कुपमंडूक प्रवृत्ती, स्वतःचं हे जे मर्यादित क्षेत्र आहे त्याच्याकडे कडी पलीकडे पाहायचं नाही, सरकार जे करेल त्याला मी मान्य केलं अशा पद्धतीचे त्याच्यावरती फुशारकी मारायची याच्या पलीकडे त्यांना कधी काही जमलेलं नाही. आणि आज त्या ठिकाणी मला खात्री आहे की ज्या पद्धतीचा विकास या सगळ्या परिसराचा होतोय, अभूतपूर्व अशा पद्धतीच्या विकास कामांना ही सुरुवात झालेली आहे. ही विकास कामांची मालिका अशी सातत्यानं पुढे चालत राहू द्या. आज या मंचावरती असणारे आमचे सर्व सहकारी आहेत, सुधीर शेठ, या ठिकाणी मला वाटतं की तुम्ही ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता त्यावेळेला तुम्ही या मतदारसंघाचे आमदार म्हणून महेश शेठच्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या असतील किंवा मंचावरच्या आमच्या कोणी सहकार्याने केल्या असतील या सर्व अपेक्षा पूर्ण करत येणाऱ्या कालावधीमध्ये विकासाचा उच्चांक हा उरण मतदारसंघ गाठल्याशिवाय राहणार नाही. आणि उमाताई आपण सांगितलं तसं की महाराष्ट्रातल्या पहिल्या 10 मला सुद्धा अभिमान आहे की ठीक आहे पनवेल मतदारसंघ आम्ही आपल्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून रटत राहतो, पण या सगळ्या परिसरामधले त्या ठिकाणी विकासाचं जे पोटेन्शियल आहे ते या संपूर्ण या परिसरामध्ये आहे. त्यामुळे खालापूर असेल, पनवेल तालुका असेल, उरण तालुका असेल, या परिसरामध्ये येणारे प्रचंड महत्वाकांक्षी प्रकल्प पाहता येणाऱ्या कालावधीमध्ये या मतदारसंघातली, उरण मतदारसंघातली जनता याला अपेक्षित असलेली सर्व विकासाची कामं ही पूर्ण झालेली दिसतील. आणि प्रचंड मोठ्या संख्येनं हा मतदारसंघ या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या या यात्रेमध्ये आमदार महेश बालदीजी या कमळाच्या मागे राहून भाषण करत होते, तर पुढच्या विधानसभेला जेव्हा ते या कमळाच्या मागे राहून मत मागायला उभे राहतील त्यावेळेला या ठिकाणी लीडचे उच्चांक हा मतदारसंघ या ठिकाणी महेश शेठ तुम्हाला गाठून देईल याची खात्री शिटी वाजवावी लागणार नाही. कमळ घेऊनच या ठिकाणी विकासाचं कमळ घेऊन तुम्ही या पुढच्या विधानसभेमध्ये पुन्हा जाल अशी या ठिकाणी खात्री व्यक्त करून थांबतो. जय हिंद. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर सबका साथ सबका विकास या मंत्राबरोबर सर्व ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. परंतु हा विकास होत असताना मला खऱ्या अर्थाने अत्यंत अभिमान आहे की या मतदारसंघातील असणारे महेश बालदीजी जी ज्यांच्यावरती या उरण मतदारसंघातील असणाऱ्या मतदारांनी विश्वास ठेवला, खऱ्या अर्थाने विश्वास ठेवला आणि त्यांना या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली, दिल्लीपासून इथपर्यंत प्रत्येक योजना आणि योजनांचा अभ्यास पूर्ण असा निधी या मतदारसंघामध्ये कसा मिळेल यासाठी त्यांचा असणारा पाठपुरावा आणि त्या पाठपुराव्यामुळेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामधला निधी या भागामध्ये त्यांनी खेचून आणला. खरं तर
प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये आवश्यक असणारा निधी कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु कोणीतरीच एखादा लोकप्रतिनिधी असतो की जो त्यामध्ये विशेष असे प्रयत्न करत असतो. त्यासाठी एक सातत्य लागतं, पाठपुरावा लागतो. आणि हा पाठपुरावा महेश बालदी आणि त्यांची पूर्ण टीम करते. मला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व भागामध्ये असणाऱ्या जनजाती समाजाचे असणारे अनेक पाडे आहेत, या दुर्गम पाड्यांसाठी निधी उपलब्ध व्हावा असा आग्रह गेल्या वेळेला केला गेला होता. आणि मीही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता की या सर्व ठिकाणी वन खात्याच्या असणाऱ्या ज्या परवानग्या आहेत त्यासाठी तुम्ही पाठपुरावा करा, बजेटमधून जी प्रोव्हिजन करावी लागेल ती प्रोव्हिजन आम्ही करू. आणि मला सांगायला आनंद होतो की इथे असणारे सर्व पदाधिकारी असतील यांनी सर्वांनी मतो, सुधीरजी असतील, मोरेजी असतील यांनी सर्वांनी केलेला पाठपुरावा, त्यांच्याबरोबर महेशजींची असणारी साथ, प्रशांतजींची असणारी साथ, यामुळे सहजपणे शक्य झालं. एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेला प्रयत्न करत असतो त्यावेळेला अधिकाऱ्यांची सुद्धा त्यामध्ये साथ मिळते आणि मग त्या सगळ्या कामांना खऱ्या अर्थाने यश मिळतं. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून या भागामध्ये या सर्व विकास कामांना खऱ्या अर्थाने संधी मिळाली. मला आज MMRDमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाला. पूर्वीची असणारी MMRD, पूर्वीचे असणारे MMR याच्याशी नेहमीच माझा नेहमीच संघर्ष असायचा. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचो. हा MMRचा निधी होता, MMRDचा निधी पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे पूर्वीचा काळ म्हणजे पूर्वीचं असणारं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये हा संपूर्ण निधी जो आहे तो मुंबईसाठीच खर्च केला जायचा. कारण त्याचं नावच होतं मुंबई महानगरपालिकेच्या नावाने त्याचं नाव असल्यामुळे, त्यामुळे त्यांचं मत उच होत. परंतु मला सांगायला आनंद होतो की प्रत्येक गोष्टीची कोणीतरी सुरुवात करायची असते. 2014 ज्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, MMR रिजन या मुंबईच्या बाहेर येऊन MMR रिजनचा वाढ झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने याला त्याची गरज आहे, या संदर्भातला निर्णय हा आदरणीय देवेंद्रजींनी केला. आणि आज जो MMRचा जो निधी या संपूर्ण ग्रामीण भागांमध्ये मिळायला सुरुवात झाली याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती देवेंद्रजींनी केली. आणि आज ज्या त्रयाला निधी आपल्याला मिळतोय की तो यामुळेच मिळतोय. त्यामुळे हे सर्वच्या सर्व जे आहे की ज्याची सुरुवात करणं अत्यंत गरजेचं होतं. पूर्वीच्या काळामध्ये या सर्व गोष्टी कुठेतरी दुर्लक्षित होत्या. आज MMR रिजन जो आहे तो पेनपर्यंत MMR रिजन वाढवण्याचं काम देवेंद्रजींच्या काळामध्ये झालंय. त्यामुळे तिथल्या असणाऱ्या ज्या पाण्याच्या योजना असतील किंवा कुठेही आता MMRDच्या माध्यमातून जसं सिडकोचं धोरण आहे त्याच पद्धतीने MMRD सुद्धा पाण्याच्या योजना या सुद्धा हातात घेऊ शकतं. या संदर्भातले सुद्धा निर्णय, धरण बांधण्यापर्यंतचे निर्णय हे MMRD घेऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी अतिशय अभ्यासूपणे देवेंद्रजींच्या काळांमध्ये सुरू झाल्या. आज आपण सर्वजण पाहता की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने जाताना दिसतोय. हे सरकार जे आहे ते जनसामान्यांचं सरकार आहे, हे जनसामान्यांचं सरकार हे दाखवून देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. माझ्याकडे अन्न नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. प्रत्येक सण आणि प्रत्येक सणाला
आनंदाचा शिदा आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतो. प्रत्येक सणाला आनंदाचा शिदा जसा पोहोचत होता, आज सरकारच्या माध्यमातून प्रत्येक त्या कुटुंबातील असणाऱ्या महिलेला एक साडी देण्याचं काम सुद्धा याच माध्यमातून होत आहे, हेही मला सांगायला आनंद होतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही सर्वजण एक वेगळ्या पद्धतीने सरकार आणि सरकारच्या धोरणाबद्दल ज्यावेळेला विचार करत असतो त्यावेळेला सरकार म्हणून सरकारच्या असणारा प्रत्येक धोरण हे अंमलात कसं येईल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण जो भाग आहे, मग या भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायती आहेत यांची असणारी लोकसंख्या 10,000 जास्त असणारी ही लोकसंख्या आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याही ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषद किंवा नगरपंचायत होणं हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की महेश बालजी आणि त्यांच्याबरोबर असणारे हे सर्व सहकारी त्या दिशेने येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलतील की जेणेकरून इथल्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये नियोजन ज्याला म्हणतात त्या नियोजनाला एक चांगल्या पद्धतीने गती येणाऱ्या काळामध्ये मिळेल. मला खात्री आहे की इथे असणारा प्रत्येक जण भारतीय जनता पार्टी जो असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्रामधलं असणारं सरकार की त्याच्या योजनांच्या माध्यमातून हा संपूर्ण भाग हा विकसित होताना तुम्हाला आम्ही सर्वजण दिसतोय, देहा बदलताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. आणि हे चित्र बदलण्याचं काम या भागातील आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून महेश बालदीजी करतायत. मला खात्री आहे त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहू यात काही शंका नाही. पुन्हा एकदा आपण सर्वांना व्यासपीठावरील सर्वांना यानंतरच्या काळामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.